बेळगाव महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शोभा सोमनाचे यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर भाजपच्या रेश्मा पाटील या उपमहापौरपदी विजयी झाल्या आहेत. बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर तब्बल 14 महिन्यांनी महापौर आणि उपमहापौर निवडणूक घेण्यात आली. महापौर निवडीसाठी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी अर्ज दाखल केला नाही, त्यामुळे शोभा सोमनाचे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपतर्फे रेश्मा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर समितीतर्फे वैशाली भातकांडे यांनी अर्ज दाखल केला होता. रेश्मा पाटील यांना 42 मते तर वैशाली भातकांडे यांना 4 मते मिळाली. निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित असलेले प्रादेशिक आयुक्त MG हिरेमठ यांनी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा निकाल जाहीर केला. यानंतर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. या निवडणुकीसाठी 6 जण अनुपस्थित राहिले. 3 नगरसेवक 3 मिनिटे उशिरा आल्यानं त्यांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला. यावेळी उशीर करून आलेल्या नगरसेवकांनी महापालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली, पण त्यांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला. अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.